आज अपन 12वीं क्रॉप साइंस या विषयाचा जो पहला पेपर आहे ज्याला अपन पिके व बीज उत्पादन असे म्हणतो तसच त्याचा भाग शकण हा आहे पिके व बीज उत्पादन भाग दुसरा त्याला आपण इंग्रजी मध्ये म्हणतो क्रॉप अँड सीड प्रोडक्शन पार्ट टू। तर हे पाहण्याच्या अगोदर आपण याच्यामध्ये फुलाचा आपणाला अभ्यास करायचा आहे। हा फुलाचा अभ्यास का करायचा आहे त्याचं कारण म्हणजे जेव्हा आपण प्रत्येक पिकाचा अभ्यास करतो तेव्हा त्याचा पुष्पशास्त्रीय अभ्यास करणं अतिशय महत्त्वाचं असतं आणि तो पुष्पशास्त्रीय अभ्यास करणार असताना त्यामध्ये विशेष करून फूल हा महत्त्वाचा घटक आहे। म्हणून आपल्याला आज फुलाबद्दलची माहिती पाहिजे आहे। या ठिकाणी आपण एक आकृती काढलेली आहे तर या आकृतीमध्ये हे फूल आहे। आता फूल म्हणजे वनस्पतीचा सर्वात मोहक व आकर्षक असा भाग असतो। फूल म्हणजे काय आहे? वनस्पतीचा सर्वात मोहक व आकर्षक भाग असून ती एक फांदीच समजली जाते। आता फूल म्हणजे एक वनस्पतीचा मोहक व आकर्षक भाग आहे परंतु त्याला आपण काय एक प्रकारची फांदी समजतो आणि तसंच हे फूल खोडाच्या अग्रभागी किंवा बगलेमध्ये उगवत असत। तर असं थोडक्यामध्ये आपण फूल म्हणजे काय हे पाहिलेलं आहे। त्यानंतर आपण फुलाची ही पूर्ण आकृती म्हणजे पूर्ण फुलाची आकृती आपण या ठिकाणी पाहू। यामध्ये विशेष करून हे महत्त्वाचे चार भाग आहेत। पहिला भाग जो आहे हा आहे दलपुंज, त्याला आपण इंग्रजीमध्ये कोरोला असं म्हणतो। दुसरा जो भाग आहे हा संदले, त्यालाच पुष्पपर्ण असे म्हणतात आणि त्याला आपण इंग्रजीमध्ये कॅलिक्स म्हणतो। तिसरा आहे हा पुंकेसर, त्याला आपण इंग्रजीमध्ये अँड्रोशियम असे म्हणतो। आणि चौथा जो अतिशय महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे स्त्रीकेसर, त्याला आपण गायनोशियम असे म्हणतो। आता हे झाले चार भाग फुलाचे। मग हे चार भाग या ठिकाणी आपण कशा पद्धतीने दाखवले आहे ते पाहू। हा जो वरचा भाग असतो हा ज्याला आपण पाकळ्या किंवा दलपुंज म्हणतो हा अतिशय मोहक असा भाग असतो। हे वेगवेगळ्या फुलामध्ये वेगवेगळे कलर्स असतात। दुसरा महत्वाचा त्याचा फुलाचा जो भाग आहे जे पानासारखा वाटतो आपणाला हा हिरवा असतो, याला आपण संदले असे म्हणतो। त्याच्यानंतर या ठिकाणी हे परागकोश आहे आणि हा व्रंथ किंवा त्याला आपण दांडा म्हणतो। जर इकडचा भाग आपण पाहिला तर या ठिकाणी जो आहे तो अंडाशय आहे, त्याच्यावरी हा उक्षिव्रंथ आहे हा भाग आणि वरचा जो भाग आहे तो म्हणजे कुक्षी। आता या ठिकाणी आपण हे फुलाचे वेगवेगळे भाग पाहिले परंतु कुक्षी, कुक्षिव्रंथ आणि अंडाशय हे तीन मिळून स्त्रीकेशर असत, हे तीन मिळून स्त्रीकेशर असत आणि परागकोश आणि व्रंथ या दोन्हीला मिळून आपण पुंकेशर असे म्हणतो। एकंदरीत हा झाला फुलाचा अभ्यास। परंतु आपला जो पेपर आहे तर त्या पेपरमध्ये महत्त्वाची गोष्ट
म्हणजे आपल्याला वेगवेगळे सिम्बॉल्स दाखवावे लागतात किंवा चिन्ह हे दाखवावे लागतात. हे चिन्ह का दाखवावे लागतात? कारण आपल्याला त्या फुलाचं पुष्पसूत्र हे लिहावं लागतं. म्हणून या ठिकाणी आपण वेगवेगळ्या प्रकारचे सिम्बॉल हे कशा पद्धतीने दाखवले आहेत ते पाहणार आहोत. पहिले सिम्बॉल आहे नियमित फूल, ज्याला आपण पूर्ण फूल असे म्हणतो. तर हे चिन्ह अधिक त्याला गोल राउंड केलेलं आहे. दुसरं जे आहे अनियमित फूल, त्याला आपण अपूर्ण फूल असे म्हणतो आणि ते प्लस या चिन्हाने दाखवलेलं आहे. तिसरं जो आहे द्विलिंगी फूल, या ठिकाणी हे चिन्ह दाखवलेलं आहे, द्विलिंगी फुलाचं आहे. त्याच्यानंतरचं आहे पुल्लिंगी फूल, तर हे चिन्ह अशा पद्धतीनं दाखवलेलं आहे. त्याच्यानंतरचं आहे स्त्रीलिंगी फूल, तर त्याचं चिन्ह हे आपण अशा पद्धतीनं दाखवतो. सहावं आहे दले, पाच असून एकमेकापासून अलग आहे, त्याला के फाईव्ह दाखवतो आपण. त्यानंतर दले पाच असून एकमेकांना चिटकलेली आहे, तर ते आपण के कंसामध्ये फाईव्ह असं दाखवतो. त्यानंतर आठवं पाकळ्या मोकळ्या आहे, तर त्याला आपण सी फाईव्ह अशा पद्धतीनं दाखवतो. पाकळ्या चिकटलेल्या जर असतील तर सी कंसामध्ये फाईव्ह अशा पद्धतीनं दाखवतो. पुंकेशरचे दोन बंडल असतील तर आपण त्याला ए कंसामध्ये 9+1. आता या ठिकाणी वेगवेगळी असतात, हे सर्व ए 9+1 अशाच पद्धतीने येणार नाही. ते वेगवेगळ्या फुलामध्ये या ठिकाणी बदल होईल, हा बदल होईल, हे वेगवेगळ्या फुलाची रचना असते. त्यानंतर अलग बीजांड जर असेल श्रीकेशर तर जी फाईव्ह अशा पद्धतीने दाखवतो. चिकटलेले जर बीजांड कोश असेल तर त्याला आपण जी कंसामध्ये 5 अशा पद्धतीने दाखवतो. आणि जर कुक्षी दर्जेदार असेल तर जी कॅपिटल जी त्याच्या खाली अंडरलाईन. निकृष्ट कुक्षी जर असेल तर जी वर आपण रेषा मारतो. आणि शेवटचं संयुक्त पाकळ्या व पुंकेसर जर असेल तर या ठिकाणी आपण सी कंसामध्ये 5 आणि ए 4 या दोन्हीला एका याने आपण जोडतो. तर याला आपण संयुक्त पाकळ्या व पुंकेसर असलेलं फूल असं म्हणतो. एकंदरीत हे वेगवेगळे फुलातील भाग आहे, परंतु जेव्हा आपण एखाद्या फुलाचं विच्छेदन करतो, त्याला आपण डिसेक्शन म्हणतो, तेव्हा आपल्याला त्या फुलाचं पुष्पसूत्र लिहावं लागतं. आणि ते पुष्पसूत्र लिहित असताना आपण एक उदाहरणादाखल घेतलेलं आहे या ठिकाणी. सोयाबीन हे उदाहरणादाखल आपण घेतलेलं आहे. तर या ठिकाणी त्याचं पुष्पसूत्र आपण लिहिलेलं आहे. जर समजा आपणाला एखाद्या वनस्पतीचं किंवा एखाद्या पिकाचं आपल्याला पुष्पसूत्र जर लिहायचं असेल तर ते माहीत होण्यासाठी आपण वेगवेगळ्या चिन्हाचा किंवा वेगवेगळ्या भागाचा अभ्यास केला. यानंतर आपण पेपर पहिला जो आहे आपला पिके व बीजोत्पादन भाग दुसरा, यामध्ये प्रत्येक पिकाची सविस्तर अशा पद्धतीनं आपण माहिती पाहणार आहोत आणि त्याचे पुष्पसूत्र, त्याचं डिसेक्शन, त्याचं वेगवेगळ्या पद्धतीचं विच्छेदन कसं केलं जातं, त्यासाठी कोणकोणत्या साहित्याची गरज लागते, हे सविस्तर आपण
पुढील पाठामध्ये पाहणार आहोत।